18 लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत, मी मिलिंद भागवत. आणि आता बातम्यांच्या सुरुवातीला बातमी अर्थातच मन्नतवरच्या दिवाळीची, कारण गेल्या 25 दिवसांपासून आर्थर रोड जेलमध्ये असणाऱ्या आर्यन खानची अखेर मन्नत पूर्ण झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं आर्यन खानला जामीन मंजूर केला आहे, त्यामुळे आर्यन खान आता यावेळची दिवाळी मन्नतवरती साजरी करू शकणार आहे. आर्यनचं अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांनासुद्धा न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. सलग 3 दिवस आर्यन खानच्या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी सुरू होती. NCB आणि आर्यनच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात येत होता. अखेर आर्यनच्या बाजूनं हा निकाल लागला असून आर्यन आज किंवा उद्या तुरुंगाबाहेर येऊ शकतो. आर्यन खानला काल मोठा दिलासा मिळाला. 2 दिवसांपूर्वी याच प्रकरणात अन्य दोघांनाही जामीन मिळाला होता, त्यामुळे आर्यनला जामीन मिळण्याच्या शक्यता वाढल्या होत्या. आणि 3 दिवसाच्या सुनावणीनंतर ज्येष्ठ वकील आणि कायदेतज्ज्ञ मुकुल रोहतगी यांनी आर्यनच्या करता बाजू मांडली. त्यापाठोपाठ सतीश माने शिंदे आणि अन्यही वकिलांनी जोरदार बाजू मांडली आणि अखेर 3 दिवसांच्या वादविवादानंतर आणि सुनावणीनंतर आर्यनचा जामीन मंजूर झाला आहे. अमित कारखानीस यांच्यासह अन्यही अनेक वकील कोर्टात उपस्थित होते आणि आर्यन खान करता बाजू मांडत होते. विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विशाल, काल आर्यनला जामीन मंजूर झालाय, आज कदाचित दुपारपर्यंत किंवा 1-4 वाजेपर्यंत त्याचा जामिनाची जी लेखी स्वरूपातली ऑर्डर आहे तर ती जेलपर्यंत पोहोचेल, पुढची प्रक्रिया काय असेल? आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं, स्वाभाविकपणे जेव्हा शाहरुख खान त्याला भेटायला गेला होता माध्यमांची मोठी गर्दी होती, अन्य लोकांची गर्दी होती, आर्यनच्या सुटकेच्या वेळेला सुद्धा काही विशेष तयारी पोलीस करतायत? मिलिंद सर, न्यायालयाची जामीनाचे आदेश पत्र जे प्रत आहे ही साधारणतः दुपारपर्यंतच मिळण्याची शक्यता आहे आणि त्यानंतरच संपूर्ण प्रक्रियेला जी आहे ती सुरुवात होईल. ज्या वेळेला आदेशाची प्रत मिळेल ती आदेशाची प्रत आर्थर रोड जेलच्या बाहेर जी जामीनपत्र पेटी आहे त्या पेटीमध्ये टाकली जाईल आणि त्यानंतर त्या आदेशाची प्रत ही तुरुंग अधिकाऱ्यांकडे जाईल, त्याच्यावरती प्रक्रिया होईल आणि त्यानंतर आर्यन खानला जेलमधनं जे ते सुटका होईल. एकंदरीत आपण जरा या ठिकाणचा आढावा घेतला तर आपल्याला माहिती आहे की शाहरुख खानचे मोठी फॅन फॉलोईंग आहे, गर्दी या ठिकाणी जमू शकते. ज्या वेळेला शाहरुख खान आर्यन खानला भेटायला आला होता त्या दिवशीही गर्दी आपल्याला पाहायला मिळाली होती. पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी वाढवला जाऊ शकतो. आता एक चर्चा आहे की आर्यन खान नेमका तुरुंगातून कधी बाहेर येणार, कारण ज्या वेळेला ह्या जामिनाच्या आदेशाची प्रत या ठिकाणी पोहोचेल त्याच वेळेला आर्यन खान जो आहे ते तुरुंगातनं बाहेर येईल. जामीनपत्र जी आहे ही या पेटीमध्ये टाकण्याचे एक कालावधी असतो, एक वेळ दिलेली असते. सकाळच्या सत्रामध्ये सकाळी 5:30 ते 10:30 वेळ दिलेली असते, त्याच वेळेला तुम्ही या जामीनपत्र पेटीमध्ये आदेशाची प्रत जी आहे ती तुम्हाला टाकावी लागते. जर तुमची 10:30 वाजेपर्यंत आर्यन खानची जर ऑर्डर कॉपी आली नाही तर मात्र 3 वाजता या पेटीमध्ये ऑर्डर कॉपी टाकावी लागेल आणि त्यानंतर संपूर्ण प्रोसेस जी आहे ती सुरू होईल. आपल्याला माहिती आहे की आर्यन खान प्रकरणाची सुनावणी जी आहे ती साधारणतः 2:30 नंतरच सुरू होताना आपल्याला पाहायला मिळत होती. या आजही तशीच स्थिती आहे की या आदेशपत्र जामिनाचं जे आदेशप्रत आहे हे 2:30 नंतरच येऊ शकतं आणि त्यानंतरच या ठिकाणी ते आदेशपत्र जे आहे या पेटीमध्ये टाकलं जाईल आणि मग आर्यन खानची सुटका होईल. त्यामुळे आपल्याला पाहावं लागणार आहे की दुपारनंतरच जामीन आदेश प्रत जे आहे ती साधारणतः आर्यन खानच्या वकिलांना मिळू शकते आणि त्यानंतरच पुढची प्रक्रिया जी आहे ती सुरू होईल. मिलिंद सर, बरं. विशाल, या ठिकाणी पोलिसांनी काही विशेष व्यवस्था केली आहे? कारण परवा जेव्हा सुनावणी सुरू होती आणि जामीन मिळू शकतो अशी स्थिती होती आणि मी आर्थर रोड जेलच्या इथे होतो, त्याही वेळेला लोक येत जात होते, चौकशी करत होते की आर्यनच्या जामीनाचं काय झालं, आर्यनच्या जामीनाचं काय झालं. त्यामुळे असे बघे किंवा हौशे नौशे सुद्धा खूप असतील की जे प्रत्यक्ष जामीन मिळाल्यावर इथे गर्दी करतील?
मिलिंद सर, खरं आहे आपण ज्यावेळेला शाहरुख खान आला होता त्यावेळेलाही गर्दी आपल्याला पाहायला मिळाली होती, माध्यमांचाही या ठिकाणी गराडा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आत्ता जर आपण सकाळच्या सत्रातली स्थिती पाहिली तर खरं तर अथर रोडच्या बाहेरचा जो रस्ता आहे हा जेलच्या बाहेरचा हा रस्ता अत्यंत अरुंद आहे आणि मोठ्या प्रमाणात त्या रस्त्यावरती वाहनांची गर्दीसुद्धा असते. त्यामुळे मुंबई पोलिसांची सकाळच्या सत्रात या ठिकाणी दोन गाड्या लागल्या होत्या त्या आता हटवण्यात आलेल्या आहेत. खरं तर दुपारनंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो ठेवण्यात येईल, कारण का लोकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते, कारण का माध्यमांना एका बाजूला एक व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी सुद्धा लोक मोठ्या प्रमाणात येत असतात, सातत्याने विचारत असतात की नेमकं काय झालं, कधी सुटणार आहे. त्यामुळे एक 11-12 नंतर या ठिकाणी लोक जे आहेत ते येऊ शकतात. काल आपल्याला माहिती आहे की मन्नतच्या बाहेर मोठ्या प्रमाणात शाहरुखच्या चाहत्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केलेली आपल्याला पाहायला मिळत होती. या ठिकाणी कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून मुंबई पोलीस जे आहेत ते तैनात होऊ शकतात. साधारणतः दुपारनंतर त्या ठिकाणी या संपूर्ण परिसराला एक पोलीस छावणीचं स्वरूप जे आहे ते आपल्याला पाहायला मिळेल. सद्यस्थितीला अशा प्रकारची कुठचीही जी जो कडेकोट बंदोबस्त आहे तो ठेवण्यात आलेला नाही, मात्र तुरळक असे मुंबई पोलीस जे आहेत ते आपल्याला या तुरुंगाच्या परिसरात दिसत आहेत. दुपारनंतर आपल्याला अधिक चित्र स्पष्ट होईल की जर आर्यन खान आज तुरुंगातनं बाहेर पडणार असेल तर गर्दी जी आहे ती मोठी होऊ शकते. लोक जे आहेत त्या ठिकाणी आर्यन खानला बघायला किंवा जर शाहरुख खान या ठिकाणी आला तर शाहरुखला बघण्यासाठी म्हणून एक हौशी लोक किंवा त्यांचे फॅन फॉलोअर्स जे आहेत ते या ठिकाणी येऊ शकतात. त्या पद्धतीनं दुपारनंतरच या ठिकाणी बंदोबस्ताची तयारी जी आहे ती करण्यात येईल. मिलिंद सर, बरं, एक शेवटचा प्रश्न, ती पेटी पुन्हा एकदा सगळ्यांना बघायची आहे, ज्या पेटीमध्ये थोड्या वेळाने जामिनाची ऑर्डर येईल आणि पुढची प्रक्रिया सुरू होईल. मिलिंद सर, मी आपले व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकर सरांना विनंती करेन की जामीन पत्र पेटी जी आहे ती दाखवण्यात यावी. खरं तर ही अशा प्रकारे या अथर रोडच्या बाहेर अशा प्रकारे ही जामीन पत्र जी आहे ते लावलेले मुद्दे मुंबई मध्यवर्ती कारागृहाच्या बाहेरच ही जामीन पत्र पेटी जी आहे ती लावण्यात आली आणि त्याच्यावर एक वेळ लिहिलेला असतो. सकाळच्या सत्रामध्ये सकाळी साडेपाच ते 5:30 वाजेपर्यंत वेळ असतो आणि त्यानंतर सायंकाळच्या सत्रामध्ये 3 ते 5 वाजेपर्यंत हा वेळ दिलेला असतो आणि रविवारची आणि जे सार्वजनिक सुट्टी असतात त्यावेळेला जामीनपत्र पेटी जी असते ती बंद करण्यात येते. त्यामुळे आज जर ही जामीनाची आदेशपत्र परत आली तर या जामीन पत्र पेटीत टाकली जाईल आणि त्यानंतर प्रक्रिया जी आहे ती सुरू होईल. आपण बघू शकतो की सकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी या जामीन पत्र पेटीमध्ये आदेशाची प्रत जी आहे ती टाकण्यात येईल आणि त्यानंतर पुढची कागदोपत्री म्हणजे पुढची जी औपचारिकता आहे ती सगळी सुरू होईल. विशाल आणि व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकर, तुमच्या दोघांचेही धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. दरम्यान आर्यन खानला मिळालेल्या जामिनानंतर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली. न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करतो असं त्यांनी म्हटलंय. लोकांनी केलं तर निश्चित रूपाने त्यांना शिक्षा होणार आहे. मी जे आधी बोललो होतो की यांची नोकरी जाईल, हे तुरुंगच जातील. मी त्यांचा ज्या खोटा जातीचा दाखला आहे त्याच्या आधारावर त्यांनी जी IRS ची नोकरी घेतलेली आहे, दाखला रद्द झाल्यानंतर त्यांची नोकरी निश्चित रूपाने जाणार आहे. आणि त्या कायद्यामध्ये बोगस सर्टिफिकेट जर बनवलं तर 7 वर्षापर्यंतची शिक्षा त्याची तरतूद आहे. त्याच्या आधारावर मी बोललो. आता तो विषय तर आहेच, पण नवीन विषय समोर येत राहिलेला आहे. मला वाटतं त्याच्यातून पण त्याला कुठेतरी अडचण त्यांची वाढणार आहे. त्यामुळे अजूनही नवाब मलिक यांचा निशाणा हा समीर वानखेडे यांच्याकडे आहे, पण त्यांनी निर्णयाचं न्यायालयाच्या आर्यन खानला सोडण्याच्या निर्णयाचं स्वागत केलंय. आर्यन खान, मुनमुन अँड अरबाज खान, द कोर्ट हॅज हर्ड द केस फॉर मोर देन 2 or 3 days अँड द कोर्ट हॅज ग्रांटेड बेल जस्ट नाव. द डिटेल्ड ऑर्डर विल बी गिव्हन टुमॉरो अँड होपफुली ऑल द 3 पिटिशनर्स विल come out of jail either tomorrow or on Saturday. तेव्हा हे होते ॲडव्होकेट मुकुल रोहतगी, ज्येष्ठ कायदेतज्ञ आणि वकील, माजी महाअधिवक्ता, आणि त्यांनी अतिशय मुद्देसूदपणे आर्यनची बाजू न्यायालयात मांडली आणि त्यानंतरच आर्यन खानचा जामिनाचा मार्ग मोकळा झाला असं बोललं जातं.
त्यामुळे अखेर खान कुटुंबियांची मन्नत पूर्ण झाली आणि आर्यन खान आपली दिवाळी ही मन्नतवरतीच साजरी करू शकणार आहे. आजपर्यंत जर का त्यावर निकाल झाला नसता तर मात्र शनिवारपासून कोर्टाला रविवारपासून कोर्टाला सुट्टी होती, त्यामुळे आर्यनला जेलमध्येच राहावं लागलं असतं. आर्यन खानला 25 दिवसानंतर अखेर जामीन मंजूर झाला. जामिनासाठी कोर्टामध्ये दोन्ही बाजूकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आले. सलग 3 दिवस उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. 25 दिवसांनी आर्यनची मन्नत मंजूर. अखेर आर्यन खानला जामीन मिळाला. ड्रग्स प्रकरणी आर्यनला हायकोर्टाचा दिलासा. लवकरच तुरुंगातून येणार बाहेर. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा जीव अखेर भांड्यात पडलाय, कारण शाहरुखच्या लाडक्या मुलाला अखेर जामीन मंजूर झालाय. 25 दिवसांच्या कायदेशीर लढाईनंतर आर्यन खानला दिलासा मिळालाय. कोर्टाने 3 दिवस आमचं जो जे काय मान्य होतं ते ऐकून साहेबांनी तिघांना बेल दिलेला आहे. आर्यन, अरबाज आणि मोनमोन डिटेल जे ग्राउंड आहे बेलचे उद्या भेटेल. त्यापर्यंत थँक्यू व्हेरी मच अँड फॉर ऑल द कोऑपरेशन. सलग 3 दिवसांच्या मॅरेथॉन सुनावणीनंतर मुंबई उच्च न्यायालयानं आर्यन खानला जामीन मंजूर केलाय. उद्या कोर्ट याच्या संदर्भातली ऑर्डर देईल, त्यानंतर आर्यनची आर्थरोड तुरुंगातून सुटका होईल. पण त्याआधी गुरुवारी न्यायमूर्ती नितीन सांबरेंच्या कोर्टात दोन्ही पक्षांनी जोरदार युक्तिवाद केला. अतिरिक्त महाधिवक्ता अनिल सिंग यांनी NCBच्या बाजूनं युक्तिवाद करत आर्यनच्या जामिनाला जोरदार विरोध केला. अतिरिक्त महाधिवक्ता अनिल सिंग यांनी आर्यन अनेक वर्षांपासून ड्रग्ज घेत असल्याचा युक्तिवाद केला. त्याचे ठोस पुरावे NCBकडे असल्याचं अनिल सिंग म्हणाले. एवढंच नाही तर आर्यन अंमली पदार्थ तस्करांच्या संपर्कात असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. अजित आणि आर्यन मध्ये अनेक व्यवहार झाल्याचा दावा केला. अरबाज हा आर्यनचा बालपणीचा मित्र आहे आणि अरबाज कडे ड्रग्ज असल्याचं आर्यनला माहीत होतं असंही अनिल सिंग म्हणाले. आर्यनकडे अंमली पदार्थ सापडले नसले तरी तो कटात सहभागी होता असा दावाही अनिल सिंग यांनी आर्यनच्या जामिनाला विरोध करताना केला. बोले थे कि स्मॉल क्वांटिटी है, पोजेशन आर्यन का नहीं था, अरबाज का सिर्फ 6 ग्राम का था, ये 1 ईयर पनिशमेंट होता है, इसमें तो बेल देना चाहिए, कॉन्स्पिरेसी का केस बनता नहीं है और ये अरेस्ट गलत था, उसकी जरूरत नहीं थी, ये सब कहा था. अनिल सिंग प्रश्नांचा भडीमार करत असतानाच आर्यनचे वकील आणि भारताचे माजी अटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनीही जोरदार युक्तिवाद करत आर्यनच्या अटकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. आर्यनला कमर्शियल क्वांटिटी आणि कटाचा भाग म्हणून अटक केली गेली. दुसरीकडे अजित कुमारला 4 दिवसांनी अटक केली. अजित कुमार अंमली पदार्थांचा तस्कर आहे असं सांगितलं गेलं, मात्र त्यांच्याकडून फक्त 2.5 ग्रॅम अंमली पदार्थ जप्त केलं. कट रचून सर्व केलं गेलं असं सांगितलं गेलं, पण कट रचण्यासाठी एकत्र यावं लागतं. अरबाज आणि आर्यन व्यतिरिक्त इतर आरोपी कधीच एकत्र आले नाहीत. आर्यन विरोधात कटात सहभागी असल्याचा कोणताही पुरावा नसल्यानं आर्यनला जामीन द्यावा असा युक्तिवाद मुकुल रोहतगीने केला. आज हायकोर्ट ने दोनों साइड की दलीलें सुन के 3 अक्यूज को बेल ग्रांट करा है. आर्यन खान नंबर 1, अरबाज मर्चेंट नंबर 2 एंड एक लड़की है उसका नाम है मुनमुन धमेचा. उन तीनों को आज हाईकोर्ट ने बेल दिया है. पक्का डिटेल्ड ऑर्डर कल मिलेगा और मुझे उम्मीद है कि ये तीनों अक्यूज जो हैं ये कल या शनिचर तक बाहर आ जाए. एकंदरीतच सर्व बाजूंचा युक्तिवाद ऐकत उच्च न्यायालयाने आर्यन खान सह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना जामीन मंजूर केला. दिग्गज वकिलांची फौज आणि मुद्देसूद युक्तिवादानं आर्यनला दिलासा मिळाला. त्यामुळे आता 25 दिवसानंतर का होईना आर्यनला जामीन मिळाल्यानं आर्यनसह त्याचे वडील शाहरुख आणि संपूर्ण कुटुंबीय यांची मन्नत पूर्ण झाल्याचं चित्र आहे. सुष्मिता भदाणे पाटीलसह अजित मांढरे, News18 लोकमत, मुंबई. आर्यन खानला जामिनामुळे मोठा दिलासा मिळाला.
या ड्रग्स प्रकरणामुळे रील आणि रियल लाईफमध्ये किती अंतर आहे हे आता आर्यनला निश्चित कळलं असेल. आर्यन खान ड्रग्स प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली. सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा ड्रग्स प्रकरणात अडकल्यानं सर्व मीडियाचं लक्ष या प्रकरणावर होतं. हाय प्रोफाईल केस असल्यानं सामान्यांचंही लक्ष याच प्रकरणाकडे लागून राहिलं होतं. 2 ऑक्टोबरला आर्यनला अटक झाली होती. 7 ऑक्टोबरला आर्यनची आर्थर रोड जेलमध्ये रवानगी करण्यात आली. या प्रकरणी महानगर दंडाधिकारी कोर्टात 8 ऑक्टोबरला पहिला जामीन अर्ज फेटाळण्यात आला. तसंच 14 ऑक्टोबर आणि 20 ऑक्टोबरला देखील दिलासा मिळाला नाही. दरम्यानच्या काळात 21 ऑक्टोबरला शाहरुख खान आर्यनला भेटण्यासाठी गेला, तर दुसरीकडे 21 ऑक्टोबरला अनन्याला एनसीबीनं समन्स बजावलं. आतापर्यंत अनन्याची 3 वेळा चौकशी झाली. अनन्या आणि आर्यनच्या व्हॉट्सअप चॅटमध्ये ड्रग्सचा उल्लेख असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर आर्यनच्या वकिलांनी जामिनासाठी हायकोर्टात धाव घेतली. 26 ऑक्टोबरला आर्यनच्या जामिनावर सुनावणी झाली, तर 27 ऑक्टोबरला युक्तिवाद लांबल्यानं सुनावणी पुढे ढकलण्यात आली. तर 28 ऑक्टोबरला आर्यन खानला हायकोर्टानं जामीन मंजूर केला. दरम्यानच्या काळात सलमान खाननं देखील शाहरुखची भेट घेऊन संकटात आधार देण्याचा प्रयत्न केला. बहुत मिनटो से इंतजार कर रहे थे, 34,560 मिनट्स. इतने दिन से मेरे बच्चे अंदर है, मेरा बच्चा अंदर है, आर्यन भी मेरे बच्चे जैसा है. तो 34,560 माय मिसेस वाज काउंटिंग द मिनट्स नॉट डेज. सो यू शुड रिमेंबर द एगनी ऑफ दीज पीपल. दीज चिल्ड्रन हैव बीन ट्रॉमेटाइज्ड. जेल में जाना ट्रॉमेटिज्म है. So, just imagine the plight of so many others who have been traumatized inside the jail. Aaj bachcha diwal ke us side pe to pata chalta hai agony kya hoti hai. So in the system has to be improvised to a greater extent for the social need. That's about it. Tappal 25 divsanantar Aryan la zamin milalay, pan ha zamin hi sasharta ahe, karan Aryan la Mumbai kiwa desh sodun bahir jata yenar nahiye. पण आर्यनला जामीन मिळाला हेच शाहरुखच्या चाहत्यांसाठी आनंदाची बाब असल्याचं समोर आलंय. 25 दिवसांच्या जेलवारीनं आर्यनला बरंच काही शिकवलं असेल, पण या संपूर्ण प्रकरणामुळे देशातल्या तरुणाई भोवती ड्रग्जचा विळखा किती घट्ट झालाय हे दिसून आलंय. आर्यनला जामीन मिळालाय, मात्र देशातील सर्वच तरुण या विळख्यातून मुक्त होणंही तितकंच गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोक. आपण पाहताय नमस्ते महाराष्ट्र. थेट जाऊयात पुण्याला. पुण्यातल्या नॅशनल डिफेन्स अकॅडमी अर्थात NDA म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचं दीक्षांत संचलन आज होत आहे. NDAतल्या क्षेत्रपाल मैदानावर हा शानदार कार्यक्रम होतो आहे. लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. त्यांना मानवंदना देण्यात येते. NDAतल्या प्रशिक्षणाच्या दरम्यान विशेष कामगिरी केलेल्या कॅडेट्सचा याप्रसंगी पदक देऊन सन्मान करण्यात येईल. Leading the cadets onto the parade ground is Academy Cadet Captain Vamsi Krishna. Ladies and gentlemen, the COVID-19 pandemic has brought about unprecedented changes in all spheres of life, leaving the world with little choice but to improvise. Yaach drushyanch bulletin madhe ghevuyat ek chotasa break. The National Defense Academy 2.